आमचं फिटिंग चालू आहे ते पॅप्सी पाईपचं आहे आणि लोकल कंपनीचं वापरलेलं आहे तर ड्रिप इरिगेशनचा आणि हा फिल्टर आहे तो रेट कमी आहे खरं लोकल कंपनीचं आहे आणि वेंचुरी इथं फिटिंग केलेलं आहे. तसंच इथं काय होतं ॲडजस्टमेंट नव्हतं त्यासाठी वरती एक प्लॅन्ज दिलेलं आहे. प्लॅनच्या खालती एक प्लॅन्ज आहे तिथं खांडून काढायचं मुश्किल होतं म्हणून डायरेक्ट खाली एक प्लॅन्ज वर एक प्लॅन्ज दिलेलं आहे. तसंच इकडं हा फिल्टर रेडी केलेला आहे आणि तसंच हा प्लॉटला आता इथं कसं केलं आहे तिकडनं पाणी येऊन असं होऊन ह्या साईडनं असं खालून पाणी फिल्टर होऊन इथं कनेक्शन देणार आहे आम्ही दोन्ही. आणि ह्याला इथं ड्रिप इरिगेशनला पॅप्सी पाईप स्टार्ट केलेलं आहे जोडायला. आणि हा एक एकरचा प्लॉट आहे आणि हा जी लांबी आहे ती ही लांबी 300 फूट आहे. फुल डाऊनल आहे, 300 फूट डाऊनलला पाणी जाऊ शकते आरामात. कसा आहे बघा, हे धंदा यांचा आहे की नाही 24 तास काम करेल तरी चालण्यास का धंदा आणि या जवानीमध्ये 4 पैसे कमवायचे हेच मिळत नाही, नंतर मिळत नाही, नंतर मिळत आणि हे सीझन संपलं म्हणजे नंतर आणि पावसात कोण सर संपलं की 4 महिने 5 महिने बंद झालं 24 तास. आणि हे काय रात्री गेला तर काम चालणार होते की? नमस्कार 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 सर. दादा नमस्कार. साहेब तुमचं गाव आहे? माझं गाव मूळ चापगाव, मग मी राहायला खानापूरमध्ये असतो. त्याच्या बडस सीमेमध्ये शेती राहिली तरी सुद्धा विदर्भावी गाव जवळ असल्यामुळे आम्ही विदर्भावी म्हणून सांगतो. बरं, तुम्ही विदर्भावी म्हणून सांगता. इथे गरबी बांधा सगळं वेगळं साधारण 50-60 एकर शेती असणार तुमची? आमची 72 एकर शेती आहे सर. भाऊ जण तुम्ही 7-8 लोक भाऊ असतात? 8 जण भाऊ सगळ्या मिळून. आज सगळे मिळूनच आहे आम्ही. हे तुमचे लहान भाऊ? लहान भाऊ. सर तुम्ही नोकरी संपून किती वर्ष झाले अंदाज? मी 2009 रिटायर झालो. किती वर्ष झाले? 14 वर्ष झाली मार्चला. 14 वर्ष करा तुम्हाला 14 वर्ष रिटायरमेंट कोण म्हणत नाही. आजकाल रिटायरमेंट लोक बस स्टँड वरती बसून बीडी फुकतात. तुम्ही शेतामध्ये काम करता म्हणजे तुमच्यासारख्या सगळ्या लोकांना जरा आशीर्वाद मिळावा साहेब आणि मला सुद्धा मिळावा. देणार की आशीर्वाद तुम्हाला आयुष्मान भाऊ? आता साहेब तुम्ही माग पाटण पाणी देत होता पाटण द्यायचे जास्तीत जास्त. तुमचं ऊस आहे? ऊस आहे. भात कमी आहे? कमी आहे. काऊ पुरतं जास्तीत जास्त ऊस? ऊस आहे. तुम्ही साधारण ऊस आता किती वर्ष करायला आहे? मी 1970 सालापासून ऊस करतो. साधारण झाले आता 15 झाले जास्ती झाले सर. तेव्हा उत्पन्न 20-50 तेव्हा उत्पन्न कमी होतं आणि आता या जमान्यामध्ये उत्पन्न कसं? आता जास्त करतो उत्पन्न काम जे सुविधा सर्व आहे सर. आणि त्याशिवाय 72 एकरमध्ये आम्हाला 6 बोअर असल्यामुळे पाणी सफिशियंट आहे आम्हाला. आता पाणी तर भरपूर आहे. पाणी भरपूर आहे. आता तुम्ही डिपार्टमेंटतर्फे? हा BSNL मध्ये. नाही डिपार्टमेंटतर्फे आमच्या अग्रिकल्चर डिपार्टमेंटतर्फे तुम्ही स्प्रिंकलर वगैरे घेतला? होय घेतलो. ते पाटाचं पाणी आणि स्प्रिंकलरचं कसं आहे? स्प्रिंकलरचं छान, पाटापेक्षा स्प्रिंकलरचं चांगलं. म्हणजे पाणी बचत होते आणि 1 नंबर पीक आणि माणूस पोरं घेऊन बसायला होत नाही. होत नाही. केव्हा लाईट चालू होते तेव्हा सुरू होणार ऑटोमॅटिक. आता आणि एक केलं असेल तुम्ही आमच्या वडेवलचे रोहित मिश्री म्हणून. हा होय. आता हे ड्रिप सगळं करायला आहे. होय. तुम्ही मला विचारला काय असं कोण ड्रिप करते, ड्रिप केलं तर बरं काम? होय सागर सर. आणि सागर सर कोण आम्हाला हे करून द्यायला पाहिजे? कोण आम्हाला करून देणार? आम्हीच करून देणार म्हणून सांगितलं तुम्ही मला. ड्रिप पासून ड्रिप आणि स्प्रिंकलरचा फरक मला माहिती जरा आहे. होय माहिती. सांगा माहिती आहे. सांग काय माहिती आहे? म्हणजे आम्ही स्प्रिंकलर लावला जमीन घट होते, जमीन वरून पाणी धाप धाप पडून जमीन घट होते त्याच्यामुळे थोडा 1 नंबर पीक असा उठत नाही. ते पावसाळा आल्यानंतर आणि उठत आहे. परंतु आता स्प्रिंकलर पासून आम्हाला 1 नंबर फायदा होणार. 111% ड्रिप पासून? हा ड्रिप पासून 111% फायदा होणार आम्हाला. म्हणजे आत्ताच तुम्ही केलाय? होय. फर्स्ट वेळी. तुम्ही ड्रिपचा अनुभव तुम्हाला कसा आहे का दुसऱ्यांचं बघितलं? अनुभव म्हणजे मी 6 गुंठ्यामध्ये 14 टन ऊस काढलो ड्रिप. मी स्वतः केलो होतो ते स्वतःच्या डोक्यानं. मग आता सागरचा ह्याला आम्हाला प्रोत्साहन असल्यामुळे मी आता हे करावं. आता साहेब ड्रिप पासून मी तुम्हाला सांगतो मेन म्हणजे पाटण पाणी आणि हे पाणी ते बरोबर 1 एकराला होते. हे 3 एकरापर्यंत होते ड्रिपचे. आणि ड्रिपचं काय होते जमीन हितून
माती तिकडे जात नाही जात नाही म्हणजे चांगली माती सुपीक माती म्हणतो ना ती जात नाही घेऊन जात नाही आणि ह्याला लेबर नको एकदा लावल्याशी म्हणजे ड्रिप ऑटोमॅटिक आणि चालू बंद ते हे असते ऑटो असते चालू केल्याशी म्हणजे आणि ह्याच्यापासून रान कमी होते जे मुळामध्ये पाणी पडते बाकी काय नाही आणि ह्याच्यापासून पीक चांगलं होते मुळ जास्त रुंद जातात खर्च पण आता तुझ्या भाऊला विचारतो भाऊ तुकाराम भाऊ आता मोठे भाऊ हा त्यांनी आता रिटायरमेंट होऊन तुम्ही सगळी शेती तुम्हीच करायला शेती बाजूनच तुम्हीच करायला आता पहिलीच आणि आताचं जरा फरक सांग एकच वाचा माझं पहिलाच काय होतं आम्ही पहिला स्टार्टिंगला माझ्याकडे राहत होता राहत बैलानं हाकला पाणी ओढायचं ओढायचं ते विहिरीतलं भारी सरलं की नाही बंद ते आता आलं पाणी ते लईन किती तास असते तोपर्यंत फुल पाणी पाणी फुल पण जमीन तुकडी वाकडी कशी बी राहू दे कशी बी त्या जमिनीवर पाणी सोडलो की हे काले पडत जात असतात तिकडे होत असतात आणि तेव्हा जमीन लेवल करायला पाहिजे होत आता काय गरज नाही आता ही एकदम तुमची असं डाऊनल डाऊनल लई आहे तुम्ही तिथे बघितलं तर कमीत कमी हे 8-9 फूट डाऊनल आहे डाऊनल मग तुम्ही याच्या जर पाटाचं पाणी 10 गाद्या करीत अशी 10 गाद्या मधी मधी ह्याच्यावर काहीच नाही म्हणजे सगळ्याला बी पाणी पुरतंय पुरतंय आता म्हणजे उत्पन्न तुमचं कसं व्हायलं आता मागच्या 10 वर्ष आणि आत्ताच त्याच्यापेक्षा आता की 25% होतं आता 75 वाढले ते ह्याच्यामुळे आता ह्या ड्रिप मधनं साहेब आता खत वगैरे सोडता म्हणतात तुम्हाला आता रोहित सांगेल तुम्हाला किंवा मी पण सांगेल आता तुम्ही पोत्यान खत ओतल ना शेताला पोत्यान 50 किलोचं ओझं फक्त ह्याला 2-3 किलो एकदा गाठले म्हणजे ऑटोमॅटिक 1 एकर बरं होते रोहित सांगितलं ते मला सोपा उपाय आता तुम्ही आताची मुलं शेतामध्ये फायदा नाही म्हणतात आताची मुलं ही हा त्यांना शेत करायचे नको लेत खाना बळगावला जो 200 रुपये पगार जातात 50 रुपये खर्च करत 150 रुपये पगार मिळते आताच्या मुलाला तुम्ही काय सांगू शकता शेती करावी की नाही करायला पाहिजे शेती करायला पाहिजे शेती केला तर हो जेवण करणार नाही तर 150 रुपये आणणार आणि पावडर तोंडात पासून घेणार काय होणार त्याच्यात शेती त्यांचं जेवण चांगलं होत होय होय आता काय झालंय चिंता पण करा माझ्याकडे आता जे लोक काय म्हणाले तर शेतकरीला नवरा नको म्हणलं मुली तुमचं कसं तुमची वेळ तर मुली आहे असणार दादाचे बी आहे शेती केली असं पण काय सांगतायची शेतकरी शेती राहिली तर मुलगी मी देणार कुणी म्हणायला पाहिजे शेतकऱ्यांनी बरोबर आणि शेतकऱ्याचा जो मुलगा आहे तो शेतकऱ्याची पोरगी मी करून घेणार म्हटलं पाहिजे ना शेती पाहिजे तर शेतात राबायला जायला पाहिजे ही चावी फिरवणार कोण काय झालं शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे त्यानं पण सांगायला पाहिजे हिनं पण म्हणायला पाहिजे मात्र कसं आहे बसूनच राहायचं म्हणजे त्याला 17 रोग गाठ पडणार 17 मग डॉक्टरकडे गेल्यानंतर काय सांगतात हा तेल फार खाऊ नका आमलेले पदार्थ फार खाऊ नका तुम्ही तेल फार खाणार तर तुम्ही स्वतः तेल तयार करून घ्या आणि खावा स्वतः येत असलं तर मी करू घेणार ठिबक सिंचनच्या ह्याच्या बाजूला साईडला आमच्याकडे आता बांध आहे कोपरा आहे ज्या ठिकाणी पाणी लागतंय त्या ठिकाणी ऊस नाही लावलं तरी चालतंय आमच्या पांढरे तीळ घाला काळे तीळ घाला सोयाबीन घाला त्याच्या शेंगा घाला त्याच्यामध्ये येऊ शकतात स्वतःच आणि स्वतःच तेल काढून स्वतः पोटभर खावा निरोगी होते कोण म्हटला मला हे याळगी डॉक्टर सांगितलं बेळगावचे याळगी डॉक्टर सांगितलं 4 फुटाचे आम्ही तास मारलोय मध्ये आम्ही काय करू शकतो आम्ही शेंगा घाला पांढरी तीळ घाला काळी तीळ घाला सगळं पिकू शकताय आता तुम्ही ऊसाचं रोप तयार केलेले आणणार उद्या लावणार मी काय म्हणतो रोप लावा मध्ये एक बी मुळ्याचं बी टाका म्हणतो तुम्हाला मुळ्याचं बी टाकल्याची नाही तेच पाणी मुळाला बी होते आणि ऊसाला बी होते आणि बरोबर 25-30 दिवसाला मुळा येतोय काढायला ते मुळा काढून तुम्ही 50-50 पेंडी बांधून विकला आणि तुम्हाला 150-200 रुपये किंमत बरोबर आहे ते बी करू शकता ते पण करू ह्या ड्रिपचं तुम्हाला काय खर्च आले नाही त्या ड्रिप सबसिडी तुम्ही घेतला नाही सबसिडी नाही तरी ह्या ड्रिपचं तुम्हाला खर्च आलाय ते मुळ्यामध्ये येते
एक आणि एक 10 तास मिरची लावू शकता. मिरची पण ऊस पण येतो मिरची पण येते. साधा सोपा म्हणजे एकदम मुळाचं बी घालायचं 20-30 दिवसाला मुळा येतं काढायचं. 2-3 पाकिटमध्ये एक मुळा होलसेलमध्ये 8 आणायला जातं. एक मुळा तेच बाजारमध्ये 2 रुपये एक मुळा येतो. त्यासाठी ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि हे गेला अनेक डिपार्टमेंट सांगते हिरवं खत म्हणतात त्याला गेंचा म्हणतात सळप सळप ते जर घातला तुम्ही 1.5 महिन्यापर्यंत एवढं उंच वाढते. नंतर ते कट करून ऊसाच्या मुळामध्ये घालायचं. त्याच्यापासून 2 टक्के शेणखत घातल्यासारखं ते आमचा अनुभव. तर तुमचा ते सळम घालायचं कुठे दोन्हीच्या मध्ये घालायचं. फूट लांब आहे आणि हे आडवं किती झालं आमचं ते काय मेजरमेंट केला होता तुम्ही. हा 4 फूट ने 70 फूट रुंदी 500 फूट लांबी. ह्याला आम्ही काय केलं 5 टक्के शेणखत घातलेलं आहे. मग आता ह्याच्यानंतर आम्ही रोप लावायच्या अगोदर काय घालायचं याला आणि नंतर काय घालायचं किती दिवसाने घालायचं. आता तुम्ही लावते वेळी रासायनिक कुठले बी घालू नका. रासायनिक पहिला लावून घेवा नंतर लावून 1-15 दिवसानंतर 19-19 खत मिळते पाकिटमध्ये. ते तुम्ही ड्रिपमध्ये सोडू शकता. तसं ते महिन्याला एकदा प्रमाण असते. ते एकराला एक किलो जोडत असं असते. त्याप्रमाणे तुम्ही सोडत गेला म्हणजे तुमचे पैसे भरपूर वाचतात. 50 किलोला आता कमीत कमी 1500-1600 रुपये आहे. त्याला फक्त 1 किलोला 150 रुपये हे तुम्हाला खर्च पण वाचतो. काय बघा आता रोप लावलो आम्ही तुम्ही रासायनिक खत घालू नका म्हटला. लावता ना. हा लावते वेळी मग नंतर याला काही लोक काय म्हणतात त्याला पोटॅश घाला आणि युरिया घाला म्हणजे कोडवं चांगलं फुटतं. आणि कोडवं फुटतं सर युरिया साहेब कारण युरियापासून जमीन आता खराब व्हायला. त्यासाठी युरिया फक्त लांब वाढते उंच वाढते. वजन येत नाही. त्यासाठी तुम्ही मिश्र खत म्हणतात त्याला संपूर्ण खत म्हणतात. NPK म्हणून असते ना ते पूर्ण NPK असलेलं ते पोत्यावर 3 लिहिलेले असतात बघा नंबर. तसलं तुम्ही 19-19, 17-17, 10-20, 26 मग त्याच्यापेक्षा लिक्विड घातलेलं बरं. ते सांगलं तेच लिक्विड पण येते म्हणून सांगितलं. लिक्विडच वापरायचं मग आता आधुनिक पद्धती प्रकारे करायचं. आणि एक लावताना खत का घालू नये मुळं जमिनीमध्ये धरलं पाहिजे. ते पाकिटमध्ये असतात ट्रेमध्ये. त्यासाठी मुळं जमिनीमध्ये धरल्याशिवाय तुम्ही खत घालायचं नाही म्हणजे ऑपरेशन केल्यासारखं असते. एवढं तुमच्या शेतामध्ये आम्ही आज आलो. मी बी रिटायरमेंट माणूस आहे. मला बी बस स्टँडमध्ये बसून पिढी पकड सवय नाही. हे मला तुमचा आशीर्वाद. मी बी तुमच्याच गावचा साहेब. पहिल्यापासून तुम्ही माझ्या उपकार केलाय आशीर्वाद दिलाय. मी बी रिटायरमेंट करून माझी बी शेती 10 एकर आहे. 6 एकर ऊस केलोय. 2 एकर केलोय. तर आम्ही बी राबतो आणि सगळं करून आम्ही तुमच्या शेतामध्ये मी आलोय. आमचे रोहित आमच्या मुलाचं एकदम बेस्ट फ्रेंड आहे. प्लस हे कामाला तो मेन मिस्त्री आहे. तालुक्यामध्ये त्याचा हात धरणारा कोण नाही. एवढं स्पीड करतोय आणि पगार एवढंच म्हणत नाही. त्यांना समजतंय एवढंच काय त्याला काम जास्त लागलंय. त्याने अनेक 4 लोकांना तयार केलं पाहिजे. रोहितनी केलं पाहिजे. त्याच्या मुलांना वे आणि 4 दोस्तांना गावामध्ये त्यांना बी एक रोजगारी मिळते. आता हा मुलगा आलाय त्यांच्या गावचं त्यांना बी रोजगारी मिळाले. काय आता दिवसाला 200 रुपये तिथं लेत पैसे देण्यापेक्षा तिथं ते शेतकरी त्यांना पगार देतात. 250-300 रुपये तिथं येतात सहज येतात. त्यासाठी तसं रोहितला विनंती करतो मी. माझ्या मुलग्यासारखं आहे. अनेक 4 मुलांना तो तयार करून तुम्हाला तेवढंच का आम्हाला म्हणजे 4 मुलं तयार केलं म्हणजे आमचं दुकान आहे मुलग्यांना घातलं तिथून सुरू केलंय. मटेरियल भरपूर आम्ही सप्लाय करू शकतो. शेतकरी नाही का आजच्या आज पाहिजे. हे माझा मुलगा आणि रोहित केलं पाहिजे असं सांगून साहेब तुकाराम म्हणा. पटेल का नाही पोरगी पट नाही याच्या हातून होणार निकरात मुन तिने असली तर
खरच मोबाईल काढूस लावा त्याचा काढ के लॉक करून दे मी ओपन करून देतो तू सगळं